वीस गड किल्ले द्यावे लागले होते पुरंदरच्या तहामध्ये, ते सगळं मिळवायचं होतं, त्याहीपेक्षा जास्त मिळवायचं होतं. म्हणून राजांनी जिजाऊ साहेब महालामध्ये बसलेले आहेत, सद्रेवर बसलेले आहेत. आणि एवढ्यामध्ये वर्दी आली, तानाजी मालुसरे आले भेटायला. तानाजी मालुसरे, त्यांचे धाकटे बंधू सूर्याजी मालुसरे आणि त्यांचे मामा सेलार मामा सगळे आले. आल्याबरोबर सगळ्यांनी मुजरा केला, राजांना जिजाऊ साहेबांना मुजरा केला, त्याचा स्वीकार केला. आणि राजांनी तानाच्या मुख कमलाकडे पाहिलं आणि राजे बोलतात, ताना अरे एकदम आनंदी दिसतोयस रे, आनंदी दिसतोयस एकदम. हो राज, आनंदी आहे मी, हाय मी आनंदी. आणि तो आनंद तुमच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही राज. राज रायबाचं लग्न ठरलं, या लेकराचं लग्न ठरलं, या आणि निमंत्रणाच्या अक्षता द्यायला आलोय मी, माझ्या रायबाचं लग्न ठरलंय. राजे बोलतात, ना अरे किती आनंदाचा दिवस आहे, अरे किती आनंद आहे, तुझ्या रायबाचं लग्न ठरलंय, मोठ्या धामधूममध्ये होऊ दे. पण राजे आपण आल्याशिवाय पूर्ण कसं होणार. राजे बोलतात, ताना आम्ही आलो असतो पण आम्हाला एका महत्वाच्या मोहिमेवर जायचंय. अरे माँ साहेब येतील ताना रायबाच्या लग्नाला आणि मोहिमेतून मोकळं झाल्यावर आम्ही येऊ, बाळांना आशीर्वाद देण्याकरता आम्ही सुद्धा येऊ. ताना आग्रह धरू नकोस. तानानं राजांच्या पायाला हात घातला. राजा बाळपणापासून तुमच्या पायाची जोड झाली, या तानानं काही मागितलं नाही, काहीच मागितलं नाही. अशी कोणती मोहीम काढली आम्ही असताना, आम्ही जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर जावा. राजे बोलतात, जन्म मरणाच्या जगण्याच्या आणि मरणाच्या गोष्टी करू नकोस ताना. शुभ कार्य आहे तुझ्या घरी, विचार कसलाही करू नकोस, मोहिमेचा आम्ही बघू. नाही राजा, पायाची जोड झाल्यापासून माझ्या अंतकरणामध्ये देवाच्या जागी तुम्ही आहात राजे. या रक्तामध्ये प्रत्येक थेंब, या रक्तातला प्रत्येक थेंब, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये तुम्ही आहात. आम्ही जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर जावं, अशी कोणती मोहीम आहे. राजे बोलतात, ना गड कोंडाणा. जिजाऊ साहेब बोलतात, ना रोज सकाळी उठल्याबरोबर आम्ही ज्यावेळेला पद्मावती माचेवर जातो, समोर पाहतो कोंडाणा दिसतो, अरे केवढा कौस्तुभ आहे तो स्वराज्यातला. पण त्या कोंडाण्यावर फडकणारं हिरवं निशान आमच्या डोळ्यामध्ये असं सलत रे सलत, तो गड स्वराज्यामध्ये असायला हवा. राजे बोलतात, ना तो कोंडाणा घेण्याकरता आम्ही जाणार आहोत. मग मात्र तानानं पदर पसरला, राज आजपर्यंत काय बी मागितलं नाही, बघा काय मागितलं नाही, कधीच मागितलं नाही, पण आज मागतो, मी मागितलेलं देणार म्हणून वचन द्या मला. राजे वचन द्या, मी मागितलेलं देणार. राजे म्हणतात, ना या शरीरातले प्राण जरी काढून मागितलेस तरी तुला देईन, हे घे वचन. मागताना माग. तेव्हा तानाजी मारुसर बोलतात, राजा कोंडाणा माझ्या पदरामध्ये घाला. राजे मी घेतो हा कोंडाणा, मी घेतो हा कोंडाणा. राजे बोलता, ताना अरे रायबाचं लग्न. तेव्हा तानानं अक्षत हातामध्ये घेतला, महाराजांच्या पायावर वाहिल्या आणि तानानं प्रतिज्ञा केली, राज आधी लगीन कोंडाण्याच मग लगीन माझ्या रायबाच. कोंडाणा घेणं तितकं सोपं नव्हतं. आता तुमच्यापैकी कोणी कोणी कोंडाणा पाहिलं, ज्याला शिवगड म्हणतात पुण्याजवळ आहे, कोणी कोणी ज्याने ज्याने पाहिलं त्यांनी त्यांनी प्रामाणिकपणे बोटवर करा, गर्दीत खोटा रुपया चालवायचा नाही. कोणी कोणी पाहिला कोंडाणा, बापा बापा एकानं पण नाही. तुम्ही पाहिलं कोंडाणा बाळा, शाबास धन्यवाद तुला. ते एका बाळानं कोंडाणा पाहिला बरं का, बाकीचे काय पाकिस्तानातले. महाराज समजून घ्यायचे झाले, महाराज जाणून घ्यायचे झाले तर वाचून ऐकून कळत नाही, गडकिल्ले पाहिल्याशिवाय महाराज कळणार नाहीत.
आता कोणी ते चित्रपट येतात नाटकं येतात त्याची ते रंगवण्याकरता काल्पनिक पात्र मांडली जातात. मी तुम्हाला सांगणार आहे पुढे असं ऐका. कोंडाना घेणं तितकं सोपं नव्हतं. कोंडाना घडत जडणघडण अशी आहे असा ताशीव कडा आहे. ताशीव कडा पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा बाकी सगळा ताशीव कडा आहे. जायचं तर दरवाज्यातून जावं लागेल. जायचं कसं कोंडाना घ्यायचं कसा पण तानाजी मालुसरे होते. फक्त 400 मावळ्यांची निवड केली पण ते मावळे पारखून घेतले. मावळे होते ते मावळे कोणत्याही क्षणी आपल्या प्राणाचं बलिदान स्वराज्याच्या वेदीवर महाराजांच्या चरणावर देणारे मावळे होते. पारखून घेतले 400 मावळे आणि तानाला निवास ठरवला. माघ वद्य नवमी 4 फेब्रुवारी 1670 माघ वद्य नवमी. आता तोच दिवस तानानं का निवडला? आता प्रसंग फार मोठा आहे, छोटा करून सांगतो. तोच दिवस तानाजी मालुसरेंनी का निवडला? याचं कारण आहे, गडाच्या पश्चिमेला पश्चिमेच्या मेट्यावर एक अमरीनाथ महादेवाचं मंदिर आहे. अमरीनाथ महादेव त्याला म्हणतात. आणि त्या दिवशी त्या अमरीनाथ महादेवाची यात्रा आजही होते. त्या दिवशी यात्रा, मग परिसरातले सगळे त्या यात्रेकरता देवाच्या दर्शनाकरता येतात. त्याही वेळेला जायचे आणि येणाऱ्या दर्शनाला जाणाऱ्यांना कुणीही अडवत नव्हतं. चौकी पारे त्याचा विचार करत नव्हते. तानाजीने बरोबर तीच वेळ साधली. त्या भक्तांमध्ये आपले मावळे त्या वेशामध्ये तिथपर्यंत पोहोचवायचे. म्हणून माघ वद्य नवमीचा दिवस उजडला. हे शोधण्याकरता मला 8 दिवस लागले होते. माघ वद्य नवमीच का हे शोधण्याकरता 8 दिवस घालवावे लागले. ऐका मी कशा करता सांगतो. तेव्हा तेथून पुढे ज्याला फर्जदांचं खामगाव म्हणतात, आता ते तिकडचा परिसर तुमच्या ध्यानात येतो की नाही मला माहीत नाही, डोनगिरीचा कडा ज्याला म्हणतात, त्या डोनगिरीचा कडा चढून जायचा. मग चढायचा कसा? पुढे नाईक म्हणून आहेत, त्यांची 100 मुलं आणखी सामील झाली, एकूण संख्या 500 झाली. गडावर चढायचं कसं? गड चढायचा कसा? एक कपार होती, तिथं फक्त 10 ते 15 मावळे उभे राहू शकत होते. 500 कुठून मावणार? मग गड चढायचा कसा? आता इथे कल्पना मांडली शाहिरांनी मांडली. पहिली कल्पना मांडली, तुळशीदास नावाचा शाहीर होऊन गेला. शिवगडाचा प्रसंग घडल्यानंतर 1625 वर्षांनी त्याने पोवाडा केला आणि त्याच्यामध्ये 2 काल्पनिक पात्र घुसवली. पुन्हा तोच इतिहास शाळेमध्ये आला. त्याच्यावर चित्रपट निघाले, सिनेमे निघाले आणि तशा प्रकारे आजपर्यंतही तसंच दाखवलं जातं. ते काल्पनिक आहे, इतिहास कल्पनेवर टिकत नाही. नीट ऐका. पहिलं काल्पनिक पत्र म्हणजे यशवंती नावाची घोरपड. आता याच्यावर इंग्लंडमध्ये संशोधन झालं. त्या संशोधनामध्ये असं निष्पन्न झालं, तो घोरपड नावाचा प्राणी प्रशिक्षित करता येतो परंतु आपल्याला पाहिजे त्यावेळेला तो पाहिजे तसा वागेलच अशी शाश्वती देता येत. नीट आहे का? काल्पनिक पात्र आहे. आणि दुसरी कल्पना त्यांनी केली की रणांगणामध्ये शेलार मामा, त्यावेळेला त्या रणांगणामध्ये शेलार मामा उपस्थित नव्हते. मग उपस्थित होते तानाजी मालुसरे आणि त्यांचे धाकटे बंधू सूर्याजी मालुसरे. तानाजी मालुसरे धरणी पडल्यानंतर खऱ्या अर्थानं रणांगण सांभाळलं ते सूर्याजी मालुसऱ्यांनी. त्यावेळेला घरचं कुणीतरी माणूस घरी असावं, लग्नकार्य आहे म्हणून शेलार मामाना घरी ठेवण्यात आलेलं होतं. तानाजी मालुसऱ्यांचं मूळ गाव आहे ते जावली तालुक्यामध्ये आणि आता रायबाचा वंश आहे तो कर्नाटकमध्ये. ऐका मी कशा करता सांगतोय, नीट ऐका. मग गडा चढायचा कसा? जैसे वानर चढून या जाती असं वर्णन केलं आहे. 2 मावळे निवडले हलक्या वजनाचे. कसे? कसल्याही प्रकारचा अवघड कडा चढून जाण्यामध्ये तरबेज असणारे आणि मावळ्याची जात भलती चिवट वो चिवट मावळ्याची जात. त्या दोघांच्या कमरेला माळ बांधली. माळ, आता माळ कशाला म्हणायचं? दोरखंडाची शिडी असते, दोन्ही बाजूला दोरखंडांमध्ये लाकूड, शिडीसारखी व्यवस्था असते. ती माळ त्यांच्या कमरेला बांधली. आई भवानीचं नाव घ्यायचं आणि कड्या कपऱ्यात हातपाय घालत घालत चढायचं. कोणत्या क्षणाला
कपाळमोक्ष होईल हे सांगता येत नव्हतं, पण मावळे सर्वस्व अर्पण करायला निघालेले दोन हलक्या वजनाचे मावळे हळू 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 गडावर पोहोचले. आई भवानीनं पहिलं यश दिलं, पहिलं पाऊल तानानं घातलं, दुसरं पाऊल सूर्यानं घातलं आणि सारे मावळे गड चढून आले. ज्या बाजूनं गड चढला त्या बाजूला गडकऱ्यांनी चौकी पहारे बसवण्याची गरजच वाटली नाही. कुणाची माय व्याली कडा चढून यायला कशा करता चौकी पहारा? चौकी पहारा नव्हता. सगळे गडावर पोहोचले आणि तानानं सगळ्यांना बजावलं, विरावलो, आपल्या राजाची हौस पूर्वाय आपण आलो आहे. अरे दुश्मन जवळजवळ 2000 गडावर आहे, आपण 500 आहोत, आपल्या चौपट दुश्मन आहे. अपयश चालणार नाही, अपयश राजांना चालणार नाही. यश द्यायचे आपल्या राजाला, यश द्यायचे, जीवाची पर्वा करू नका. अरे रणांगणामध्ये धारातीर्थी पडण्याकरता भाग्य असावं लागतं, कशाचाही विचार करू नका. एकच विचार करा, आपणाला गड फते करायचा आहे. आणि एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत गड झोपेमध्ये आहे तोपर्यंत कापता येईल तेवढा दुश्मन कापून काढायचा. ही हालचाल जाणवली कुणाला? दूर असणाऱ्या चौकीपाऱ्याला जाणवले. आणि तिकडून चौकीपाऱ्याचा आवाज आला, कौन है? राजपूत फौज होती, उदयभान राठोड त्याचं नाव त्या सरदाराचं. 2000 राजपूत होते. उदयभान कडवा राजपूत होता बरं का, कडवा, पण गड निद्रिस्त होता. मध्यरात्र उलटून गेलेली होती, गड झोपलेला होता, हीच योग्य वेळ आहे. आणि त्या चौकी पहाऱ्याचा आवाज आल्याबरोबर सगळ्यांच्या संशयी मनाच्या बाहेर पडल्या आणि शिवगर्जना झाली कोंडाण्यावर. अशा गर्जनेनं कधी लढाई जिंकता येईल का? अहो आम्ही हर हर म्हटलो की नाही, सगळी गडावरची मंडळी जबाबदारी म्हटली, हर 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 म्हटल्याबरोबर तुम्ही महादेव म्हणायला पाहिजे होतं, होय की नाही? आम्ही हर हर म्हटलो, महादेव म्हणायला कुठले पाकिस्तानातले बोलवायचे का? आपल्या महाराजांच्या प्रती, स्वराज्याच्या प्रती, महाराष्ट्राच्या प्रती, भारताच्या प्रती, आपल्या तिरंगे झेंड्याच्या प्रती आदर. सर्व सर्व पुरुष मंडळी हातवर करा, सर्व सर्व सर्व. हरिओम. ज्याला ज्याला आत्मविश्वास आहे मी पुरुष आहे त्या सगळ्यांनी हातवर करा. हर हर म्हटल्याबरोबर महादेवची शिवगर्जना अशा प्रकारे झाली पाहिजे, अशी शिवगर्जना यापूर्वी कधी झाली नसावी. आम्ही हर हर म्हटलं की सगळ्यांनी शिवगर्जना एका स्वरामध्ये करायची, बोला महादेवची शुभगर्जना झाली, हर हर महादेवची शुभगर्जना झाली. सगळ्यांच्या संसारी कर 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 फिरायला लागले. गड नीलत होता, गड झोपेमध्ये होता. चौकी पहारे पहिले कापले गेले, चौकी पहारे असे कापले गेले, चौकी पहाऱ्याची कत्तल झाली. समोर येईल त्याच्यावर तलवार चालवली जात होती. गड निर्जित होता, कुणाच्या हातामध्ये संशय नव्हते, कुणाच्या हातामध्ये तलवारी नव्हत्या. सपा सप वार होत आहे, सपा सप वार होत आहे. गडाला जाग येईपर्यंत जवळजवळ अर्ध्या गडाची कत्तल झालेली होती. एवढ्यामध्ये उदयभान राठोड त्याला वरती गेली, गडावर कुणीतरी घुसले, जवळजवळ अर्धा गड कापला गेलाय. तो शूर होता, वीर होता, संशय बहादर होता. त्याने ढाल तलवार सांभाळली आणि तो रणांगणामध्ये उतरला. सप सप वार तो हे करतोय. आणि एका क्षणी दोघे समोर आले, उदयभान राठोड आणि नरवेग तानाजी मालोसरे. एकमेकाच्या घाव सपासप पडायला लागले. एकाच्या अंगामध्ये इंद्राच्या ऐरावताचं बळ होत, तर दुसऱ्याच्या अंगामध्ये यमाच्या रेड्याचं बळ होत. दोन गिरीवर टकरावे तसे टक्कर सुरू होती, सपसप वार होत होते. एखादा वर शरीरावर व्हायचा, रक्त भळभळा व्हायचं, भळभळा व्हायचं. इतका वेळ दोघे एकमेकाशी लढत होते. आता दोघेही लाल भडक झालेले होते. दोघांच्या अंगातून अनेक ठिकाणी जखमा झालेल्या होत्या, लाल भडक झालेले होते.
इकड़ा सूर्या अशी तोडणी चालवली होती, मवळ्याला द्वेष आलेला होता, आता गड जिंकायला आलेला आहे, गड जिंकायला आलेला आहे। एवढ्यामध्ये उदयभान राठोडचा एक जबरदस्त घाव तानाजी मालुसरेंच्या ढालीवर पडला, हातातली ढाल तुटली, समयाला दुसरी आली नाही, येणार कुठून, डोक्याचं गुंडास सोडलं, आपल्या हातावर गुंडाळलं आणि उदयभान राठोडचे घाव असे डाव्या हातावर घ्यायला सुरुवात केली। शमशेर फिरतच होती आणि प्रसंग असा घडला बांधवांनो, उदयभान राठोडचा एक जबरदस्त घाव तानाजी मालुसरेंच्यावर आणि तानाजी मालुसरेंची शमशेर उदयभान राठोडच्या छातीमध्ये एकाच वेळेला। दोघवीर खाली पडले, दोघवीर खाली पडले आणि मावळ्यांच्या मध्ये हकाती गेली। सुभेदार तानाजी मालुसरे पडले, सुभेदार तानाजी मालुसरे पडले, मावळे सैरभैर झाले, माघारी पळायला लागले। सूर्याला कळेना, सूर्याजी मालुसरेंना कळेना, असं काय झालंय तरी या मावळ्यांना। एवढ्यामध्ये सूर्याला कळालं, आपला दादा तानाजी मालुसरे पडले, सुभेदार पडले, पण रणात बसण्याची ती वेळ नव्हती। पळणाऱ्या मावळ्यांना सूर्याजी मालुसरे असा आडवा झाला आणि असल मराठीमध्ये सूर्यानं त्या मावळ्यांची खबर घेतली, अरे तुमचा बाप इथं मरून पडला म्हणून पळता काय बिहाडा, अरे राजा काय म्हणतील, स्वराज्य काय म्हणेल, मासाहेब काय म्हणतील। सूर्याने ज्या दोरावरून मावळ्याले ते दोरच तोडून टाकले, आता उड्या माराने मरा, त्यापेक्षा गड जिंकून दाखवा, गड जिंकून दाखवा। राजे पाप पाहताय, गड जिंकल्याची खून त्यांना द्यायची आहे, अरे असं भ्याडासारखा पळता काय म्हणून, अरे तुमची औलाद कुणाची, आम्ही वीर झुंडार, 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 करू जमदाडे मार, अरे वीराची औलाद आपली पळता काय बिहाडासा। सगळे मावळे बागारी फिरले, अरे एकदा माझी मालुसरे सुभेदार पडले म्हणून काय झालं, आता प्रत्येक मावळा तानाजी मालुसरे भासायला लागला, असा जबरदस्त रेटा पडला की शेवटी गडावरच्या सगळ्या असणाऱ्या राजपुतांनी माघार घेतली आणि गड ताब्यामध्ये आला। आनंद झाला सगळ्यांना, पण सुभेदार पडले याचं मात्र दुःख सगळ्यांना होत। सूर्याजी मालुसरे आपल्या दादावर खूप प्रेम होतं, पळत गेले आणि तानाजी मालुसरेंच्या देहाला मिठी मारली। दादा आता घरी गेल्यावर वहिनींनी विचारलं, आईने विचारलं, मामानी विचारलं, काय उत्तर देऊ रे, असं नको व्हायला होतं। सूर्यानं स्वतःला वरलं, राजगडावर वाद पाहत असतील, राजे राजगडावरून लक्ष होतं कोंढाण्याकडे, लढाईची निशाणं दिसत होती, पण तानानं सांगितलं होतं लढाई गड घेतल्यावर खोपट पेटवतो, मोठा जाळ दिसल्याबरोबर या
सूर्यानं मोठा जाळ केला, खोपट पेटवलं, राजा आणि जिजाऊ साहेब दोघेही जागो होते. राजांनी टाळी वाजवली, मां साहेब. तानानं गड घेतला. मला जायला हवं, ताना माझ्या स्वागताकरता गडाच्या पहिल्या दरवाजामध्ये उभा राहणार आहे. राजा आले. प्रत्येक गडाच्या मेटावर मावळ्यांची पहारे होती, याचा अर्थ गड घेतला होता. पण आनंद कोणाच्याच मुखकमलावर दिसत नव्हता. राजे विचार करत होते, आता तानाचं कशा प्रकारे सन्मान करायचा, सत्कार करायचा, कशा प्रकारे रायबाचं लग्न धूमधाम करायचं, हा विचार करत राजे गडाच्या दरवाजामध्ये पोहोचले. पण तानाजी मालुसरे तिथे नव्हते. राजांच्या अंतकरणामध्ये असं धस्स झालं आणि राजे मनातल्या मनात बोलून गेले, आई भवानी तसं झालेलं नसू दे, आई भवानी तसं झालेलं नसू दे. गडावर आले. एका कोपऱ्यामध्ये काही माणसं अडत होती, मावळे होते. कुणाच तरी कलेवर होतास, त्याच्यावर निळा शेरा पांघरलेला होता. राजाने तो निळा शेरा पाहिला आणि राजाना पुन्हा दस्त झालं. तानांना निरोप देताना राजाने आपल्या अंगावरचा निळा शेरा तानाच्या अंगावर पांघरला होता. तोच असावा काय? राजे जवळ गेले आणि सूर्याने राजाने पाहिल्याबरोबर हंबरला बोलला, राजे दादा सोडून गेला हो, तुमचा लाडका तुम्हाला सोडून गेला, स्वराज्याचे सुभेदार तुम्हाला सोडून गेले. राजे गेले आणि कडकडून मिठी तानाला मारली, कडकडून मिठी राजानी तानाला मारली. बांधला तळाचा फुटलाच पाते, बांधला तळाचा फुटलाच पाते, कडकडून मिठी मारली. अरे त्यांना काय केलेस? अरे स्वराज्य विचारील मला सुभेदार कुठे, बाळासाहेब विचारतील लाडका ताना कुठे, अरे काय उत्तर देऊ? वैरी साहेब विचारतील ताना कुठे, अरे रायबा विचारतील बाबा कुठे, या सगळ्यांना ताना आता मी काय उत्तर द्यायचं? एक सांगू बांधवांना, या राष्ट्राला अशा बलिदानाची परंपरा आहे आणि अशा बलिदानाच्या बळावरच खऱ्या अर्थानं हे राष्ट्र सुरक्षित आहे. बांधवांनो, सगळ्यांनी गहीवर मांडला सूर्यानं, तर धाय मोकलून रडत होता. बरं काय, धाय मोकलून रडत होता. कोणी कोणाला आवरावं असाच प्रश्न.
राजाचा फुटला शेपाट कोणी कुणाला आवराव पण राजाने स्वतःला आवरलं। राजे सूर्याच्या जवळ गेले, राजाने खिशा आपल्या जवळ भगवा झेंडा आणलेला होता। राजे सूर्याला घेऊन नगारखान्याच्या दरवाजावर गेले, कारण नगारखान्याच्या दरवाजावर अजून हिरवं निशान फडकत होतं। राजे बोलतात, सूर्या तुझ्या दादाच्या आत्म्याला तेव्हा शांती मिळेल जेव्हा हे हिरवं निशान उतरवलं जाईल आणि कोंडाण्यावर पुन्हा एकदा फडका भगवा फडकेल। अरे पाहतोस काय, उतरवते हिरवं निशान आणि फडकू दे पुन्हा एकदा भगवा झेंडा कोंडाण्यावर। हे सगळं तुम्हाला कशा करता सांगतोय बांधवांनो, ही त्यागाची परंपरा।